नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज मराठीचे प्रश्न आपण सोडून पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे आणि आपण टेस्ट सिरीज पण चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्याला जर तुम्हाला वीस टेस्ट हवे असतील तर या नंबरवर संपर्क करा शेवटी मी नंबर देईन तुम्हाला त्या नंबरवर संपर्क करा तर विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला प्रश्न पाहू <coughs> अधोरेखित शब्दाची जात ओळखा त्याचे बोलणे मनाला लागेल असे आहे अधोरेखित शब्दाचे जात ओळखा असं म्हटलं आहे त्याचे बोलणे मनाला लागेल असे आहे म्हणजे याचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे सामान्य नाम भावाचक नाम विशेष नाम किंवा धातुसाधित नाम याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो धातुसाधित नाम त्यानंतरचा प्रश्न दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूपशोधा दृष्टी नजरा द्रष्ट्या आलू याचं योग्य उत्तर आहे दृष्टीचं चा, दृष्टीच असतं इकारांत नप स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन हे इकारांतच राहते असं म्हणता येईल विद्यार्थी मित्रो त्यानंतरचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे पुस्तक विहीर चित्र आड याचं आपण पुल्लिंगी ना स्त्रीलिंगी नाम ओळखायचं आहे ते पुस्तक म्हणतो मित्रांनो आपण ते काय म्हणतो पुस्तक म्हणतो ते चित्र म्हणतो तो आड म्हणतो आपण आणि ती विहीर असं म्हणतो मित्रांनो लक्षात ठेवा ती वीर याचं योग्य आन्सर काय असेल मग ती विहीर स्त्रीलिंगी नाम त्यानंतर बघा <coughs> खालीलपैकी कोणत्या शब्दास षष्टी विभक्ती प्रत्यय लागला आहे देवाचा देवाने देवा देवाला तर षष्टी विभक्तीचे प्रत्यय सांगायचे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पूर्ण त्याचं योग्य आन्सर तुम्हाला मी इथे सांगणार आहे देवाचा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ससा वधू भूत पान तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वधू त्यानंतरचा प्रश्न तुम्ही पत्र वाचाल या वाक्यातील काळ ओळखा का? साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ साधा वर्तमान काळ याचा काळ ओळखायचा आहे साधा भविष्यकाळ हे योग्य उत्तर आहे मित्रांनो खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय कोणते विषयी योगे संगे साठी शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे संबंधवाचक तर याचं विषयी हे संबंधवाचक शब्दयोगी अव्यय आहे सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा बघा शक्य पुरुष कर्मकर्तरी भाव भावकर्तरी याचं योग्य उत्तर आहे कर्मकर्तरी त्यानंतरचा प्रश्न अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र आहे या वाक्याचे नकारार्थी रूपात रूपांतर करा अमेरिका हे श्रीमंत राष्ट्र नाही अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही अमेरिका हे पैसेवाले राष्ट्र आहे अमेरिका गरिबाचे राष्ट्र नाही याचं योग्य उत्तर आहे अमेरिका हे दरिद्री राष्ट्र नाही त्यानंतरचा प्रश्न अव्ययीभाव समासाचे उदाहरण सांगा पोळपाठ माता पिता त्रिशंकू अमरण याचं योग्य उत्तर आहे अमरण मरण नसलेला अमरण हे काय आहे योग्य उत्तर आहे घी या हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे कानडी गुजराती तमिळी की हिंदी याचं योग्य उत्तर आहे गुजराती या भाषेतून आलेला आहे गुजराती शेठ दलाला मार्फत घीचा डब्बा विकतो गुजराती शब्द कोणते कोणते आहेत बघा गुजराती शेठ दलाला घीचा घी गी म्हणजे घी गीच शब्द घीचा डब्बा विकतो विकतोसुद्धा शब्द गुजराती लक्षात ठेवा अर्ज कसब खर्च तमाशा मराठी भाषेचे हे शब्द कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत याचं योग्य आन्सर फारशी अरबी फ्रेंच की पोर्तुगीज याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो अरबी भाषेकडून स्वीकारले आहेत त्यानंतरचा प्रश्न खालील वाक्यातील उद्देश ओळखा मनोहर अतिशय तन्मयतेने त्याचे पुस्तक वाचत आहे मनोहर वाचत आहे तन्मत आणि पुस्तक याचं योग्य आन्सर आहे एक नंबरचं मनोहर करता हा उद्देश म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवा खालीलपैकी एक उपसर्ग घटित शब्द नाही तो कोणता किंवा तो ओळखा पराभव संस्कार निकोप आणि जनक याचं योग्य उत्तर आहे जनक हा शब्द उपसर्ग घटित नाही लक्षात ठेवा प्रत्यय साधी शब्द ओळखा अस्तेवाईक आवाज जिवाळा आपल्यासारखी याचं योग्य उत्तर आहे अस्ते वाईक प्रत्यय साधित कोणता आहे अस्ते खालीलपैकी उपसर्ग घटक शब्द ओळखा लेखक टाकाऊ अतिशय आनंदित याचं योग्य आन्सर आहे अतिशय घोडाघोडा खेळू चला मऊच घडीभर करू चला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा घोडाघोडा अभ्यस्त शब्द सामाशिक शब्द पूर्ण अभ्यस्थित शब्द अंश अभि अभ्यस्थित शब्द याचं योग्य उत्तर आहे पूर्ण अभ्यस्ती शब्द शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शवले घड्याळाने पाच वाजलेले वाजले वाजल्याचे दर्शवले या वाक्यातील शब्दशुद्धी ओळखा अभिदा लक्षणा लाक्षणिक आणि व्यंजना याचं योग्य उत्तर आहे व्यंजना त्यानंतरचा प्रश्न पुढील वाक्यात योग्य पर्याय निवडून ते पूर्ण करा परीक्षेत पहिला नंबर आल्यानंतर सना सदानंदचे टिंब तीम, सर्वांनी टिंबटिंब अभिनंदन केले आभार मानले लाड केले की के धन्यवाद दिले याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सदानंद पहिला आला म्हणून त्याला काय त्याचे काय केले अभिनंदन केलं शुद्धलेखन दृष्ट्या शब्द ओळखा स्थैर्य हा शब्द बघा मित्रांनो हा योग्य असेल त्यानंतरचा प्रश्न जो भविष्य सांगतो तो त्याला काय म्हणतात जो भविष्य सांगतो तो ज्योतिष्य ज्योतिषी जादूगर भविष्य याचं योग्य उत्तर आहे ज्योतिषी कर्तव्य प्राणमुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा मनापासून कर्तव्य करणारा कर्तव्यात तत्पर असणारा कर्तव्यात तत्पर नसणारा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दोन नंबर मनापासून कर्तव्य करणारा पराडमुख त्यानंतरचा प्रश्न पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा टेंबा मिरवणे कमी बोलणे मोठाप मोठेपणा सांगणे खोट्या प्रतिष्ठे मागे लागणे थापा मारणे याचं योग्य उत्तर आहे त्रेपनचं योग्य उत्तर आहे दोन मोठेपणा सांगणे त्याज्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा त्याज्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा अद्य मंदी निंद्य ग्राह्य याचं योग्य उत्तर आहे ग्राह्य संत रामदासांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे भागवत अमृतानुभव मनाचे श्लोक आणि गाता त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मनाचे श्लोक तर विद्यार्थी मित्रांनो हे पंचवीस प्रश्न तुम्हाला पंचवीसपैकी पंचवीस ज्यांना मिळालेले त्यांनी नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जर तुम्हाला तुमचा अभ्यास झालेला असेल आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर आमचा संपर्क क्रमांक देतो मी इथे शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस तर विद्यार्थी मित्रांनो या संपर्क क्रमांकावर शक्यतो व्हॉट्सअप करा तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय मिळून जाईल कारण आम्ही बिझी असतो त्यामुळे व्हॉट्सअप करा तुम्हाला जर पाहिजे असेल तरच व्हॉट्सअप करा टेस्ट सिरीज आणि अशा पद्धतीने आपली टेस्ट सिरीज असेल एकदम दर्जेदार आणि परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो आणि टेस्ट सिरीजची फी ही माफक असेल आणि विद्यार्थी मित्रांनो आमचा ग्रुप जॉईन केला नसेल टेलिग्राम लवकरात लवकर टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला आणि प्रश्न कसे वाटले नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो